नमस्कार, आज आपण आलेलो आहोत मुंबई गोवा हायवेजवळ एक शिरवली म्हणून एक गाव आहे. ते शिरवली गावाला लगत एक 2.5 एकर साधारणतः 100 गुंठे एक जागा विकण्यासाठी आलेली आहे, जी पूर्णपणे भातशेती असून बाजूला सुंदर असं कॅनल आहे. जागेला पूर्णपणे सपाट आहे, इथे फार्मिंग होत होती. मागे तुम्ही पाहू शकता, मागे शेती होत आहे. एक भाजीपाल्यांची छान अशी सुंदर लागवड केलेली आहे. कारली, टॅमॅटो, भेंडी इथे करतायत. आणि ह्याला पाठपुरावा मुबलक बळ म्हणून मागे ह्याचा जो कॅनल आहे त्या कॅनलमधून पाणी उपसा करून इथे पाण्यासाठी याचा वापर करतायत. सांगायचा उद्देश म्हणून म्हणजे ही जी आपली 2.5 एकर जागा आहे टोटल 100 गुंठे, त्याला देखील तुम्ही पाणी ह्या कॅनलमधून वापरू शकता. तिथून त्याचा उपसा करू शकता आणि त्याच्या बदल्यामध्ये इरिगेशन डिपार्टमेंटकडून तुम्हाला जी परमिशन घ्यावी लागेल त्यामध्ये फक्त वार्षिक 500 ते 600 रुपये खर्च असतो, जेणेकरून त्या पाण्याच्या बदल्यावर तुम्ही त्याच्या भरोशावर एक चांगली शेती, सुपीक शेती, फार्मिंग इथे करू शकता. तुम्हाला बोरिंग करायची अजिबात आवश्यकता नाही आहे. साधारणतः 100 ते 150 मीटर हा फ्रंटेज या कॅनलला आहे. आता आपण तो कॅनल बघूया. या कॅनलच्या भरोशावर इथले शेतकरी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या पिकवतात. हे बघा, हा सुंदर असा कॅनल, बारमाही वाहणारा हा कॅनल आहे, जो कुंडलिका नदीवरून प्रत्येक शेतकऱ्यांना इथे येतो. मार्च महिन्यामध्ये तुम्ही पाहू शकता इतका हा सुंदर कॅनल स्पीडमध्ये स्वच्छ पाणी इथे वाहतं. जरी तुम्ही इथे बोरिंग केली तर साधारणतः 100 ते 150 फुटावर नक्कीच पाणी लागेल. पाण्याचा साठा चांगला आहे. मोठी मोठी 3 ते 4 झाडं आपल्या जागेमध्ये आहेत. पूर्णपणे सपाट, सुपीक आणि शेती होणारी जागा ज्याच्यामध्ये भातशेती पिकवली जाते अशी ही जागा आहे. जागेला पूर्णपणे सिमेंटचे पोल मारून तार फेन्सिंग केलेलं आहे, तार कंपाऊंड केलेलं आहे. आंब्याचं झाड एक जागेमध्ये आहे, हे पाहू शकता. असा हा पूर्ण कॅनल टच 150 मीटर टच हा कॅनल आहे आपल्या जागेला, म्हणजे वॉटर बॉडी व्ह्यू देखील म्हणता येऊ शकतो. ही पूर्ण जागा मित्रांनो, समोर ज्या लाकडे ठेवलेले आहेत ती दिसतात, तिथपर्यंत ही जागा आहे. आणि मेन म्हणजे खूप मोठा रोड ॲक्सेस, गव्हर्नमेंट रोड टच, 200 मीटर रोड फ्रंटेज ह्या जागेला आहे. म्हणजे तुम्ही याच्यामध्ये 3 जणं 4 जणं 5 जणं मिळून ही जागा विकत घेऊ शकता. आणि विशेष म्हणजे मुंबई गोवा मेन हायवे जो आहे, मुंबई गोवा हायवेपासून फक्त 800 मीटर आतमध्ये गावाला लागून ही जागा आहे. म्हणजे तुम्हाला त्या गावामध्ये गरजेच्या सर्व वस्तू मिळतील. आणि मुंबई गोवा हायवे जिथून आतमध्ये इथे वळतो या जागेसाठी, त्या ठिकाणी मोठी मार्केट आहे, बाजारपेठ आहे, हॉस्पिटल आहे, बँक ऑफ इंडियाची ब्रांच देखील आहे, इंग्लिश मीडियम स्कूल आहेत आणि पूर्णपणे मार्केट, भाजीपाला आणि अत्याधुनिक सर्व वस्तू तिथे तुम्हाला सहज मिळतील. या गावापासून तिथे जाण्यासाठी ऑटो आहेत, ST या गावापर्यंत येते, आपल्या जागेपर्यंत येते. विशेष म्हणजे जी रिटायरमेंटसाठी जी लोकं जागा सर्च करतात की आम्हाला सिनियर सिटीजनसाठी रिटायरमेंटसाठी एक शांतीपूर्ण आयुष्य अनुभवायचं आहे, त्या लोकांना ही जागा परफेक्ट आहे. कारण बाजूलाच वॉटर बॉडी व्ह्यू आहे, बघा तुम्ही पाहू शकता. परत एकदा वारंवार का दाखवतो की या मार्च महिन्यामध्ये एवढं फुल स्पीडने वाहणारा कुंडलिका नदीचे पाणी हे बारमाही वाहतं, हे पूर्णपणे जागेला असं ह्या प्रकारे कंपाऊंड केलेलं आहे. आणि परत एकदा विशेष म्हणजे ह्या जागेचं गव्हर्नमेंट सर्वे झालेला आहे, सरकारी मोजणी या जागेची झालेली आहे. आणि जागेचे ओनर देखील आता आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी देखील मी तुम्हाला
बोलायला देतो। तत्पूर्वी आपण या जागेचा रोड फ्रंटेज बघूया, कुठून रोड ॲक्सेस आहे, किती रोड आहे नक्की। पाण्याची व्यवस्था तर आहेच आहे, शिवाय इथे या बेसिक गरजेमध्ये लाईट, लाईटीचा पोल आलेला आहे, थ्री पेज कनेक्शन या जागेला आहे। ही माझी स्कूटी आहे आणि हा जो आहे हा पूर्ण फेन्सिंग केलेला भाग, ही याची हद्द आहे। आणि तुम्हाला परत एकदा दाखवतो, हे बघा या स्पीडने या मोरींमधून हे पाणी वाहतं। लाईटीचे पोल आलेले आहेत, हा कॅनल आहे जो शेतकऱ्यांसाठी नेहमी 12 महिने वाहत आलेला असतो। ग्रामपंचायतीची पाण्याची टाकी आहेत, एक सोडून दोन दोन टाक्या आहेत, सार्वजनिक शौचालय आहे, इलेक्ट्रिसिटीचा पोल, आणि ही आहे आपली जागा। हे बघा ही जागा आपली इथून चालू होते या झाडापासून, आणि हाकेच्या अंतरावर गाव आहे, म्हणजे भीती नाही आहे, सेफ्टी आहे। असा पूर्ण हा खूप मोठा रोड फ्रंटेज, म्हणजे तीन जण चार जण पाच जण मिळून ही जागा तुम्ही परचेस करू शकता, आणि त्याला तुमच्या मर्जीने हवी तसं डिवायडेशन करू शकता, कारण रोड ॲक्सेस, रोड फ्रंटेज खूप मोठा आहे। म्हणजे पार्टनरशिपमध्ये पण तुम्ही 20-20 गुंठे करून ही जागा सहज घेऊ शकता। अजून फ्रंटेज खूप मोठा आहे, आणि ही आहे बाजूला एक छोटीशी वाडी वस्ती। आत्ता आपण बघूया की त्या मालकांशी आपण बोलूया, ज्यांची जागा विकायला आहे, ते खूप लांबून जागा दाखवण्यासाठी माझ्याकडे आले होते। त्यांना आत्ता मी जस्ट भेटलो साहेबांना, आणि ही पूर्ण अखंड अशी त्या घरापर्यंत ही जागा आहे। तर आता आपल्यासोबत आहेत सागवेकर साहेब, ज्यांच्या खुद्द मालकीची ही जागा आहे। एकूण त्यांचे 4 मित्रांनी मिळून ही जागा घेतली होती। तर सागवेकर साहेबांशी आता आपण भेटूया, बोलूया, आणि त्यांची अपेक्षित किंमत काय आहे, काय जागेविषयी म्हणणं आहे हे एकदा जाणून घेऊया, आणि त्यांनी कोणत्या उद्देशाने घेतली होती, इथे काय अप्रिशिएशन आहे, त्यांनी त्यावेळेस काय फ्युचर इथे बघितलं, ते त्यांच्या तोंडून आपण जाणून घेऊयात। तर नमस्कार सागवे साहेब। नमस्कार। तर सगळ्यात पहिले तुम्ही सांगा की ही जागा पूर्ण किती आहे? एकूण आमची 2.5 एकर जागा आहे, म्हणजे 100 गुंठे जागा आहे। हा, त्यातली 4 गुंठे रस्त्याला गेली आहे, म्हणून आम्ही 96 गुंठे आमच्या उपभोगात आहे। बरोबर। हा, आम्हाला ही जमीन घेताना 5 वर्षापूर्वी आम्ही जमीन घेतली, 2017-18 दरम्यान। ओके। हा, त्यावेळी आम्हाला जागा ही 89,000 रुपये निव्वळ खर्चासहित पडली। अच्छा। हा, आता आमची अपेक्षा आहे 1,00,000 रुपये गुंठा। ओके। म्हणजे 96,00,000 रुपये। ओके। निगोशिएबल। आणि ह्या जागेची पूर्ण गव्हर्नमेंट मोजणी झालेली आहे, आपण बोला सर्वे झालेला आहे, गव्हर्नमेंट मोजणी झाली आहे, डिमार्केशन केलेलं आहे। हो। तारेचं कंपाऊंड ऑलरेडी आहे, बाजूला 12 माही वाहणारा ओढा आहे, म्हणजे ते कॅनल आहे इरिगेशनच्या अंडर आहे, तिथलं पाणी घ्यायचं असेल तर 400 रुपये वर्षाला गव्हर्नमेंटला भरावे लागतात। अच्छा। हा, आणि रस्ता लागून आहे, गावाला लागून आहे, चार तिन्ही बाजूने गावठाण आहे, त्यामुळे कोणत्याही परवानगीची गरज नाही आहे। बरोबर। अशी ही जागा आहे। मी विकायचं कारण म्हणजे थोडी घरगुती माझा प्रॉब्लेम, आणि मी न राहत असल्यामुळे माझे मित्र पण राहत नाहीये। मित्रांची नावं सांगतो तुम्हाला, प्रवीण सुरुवे एक मालक, दुसरे भोसले, खेड वास्त याच्यात खेडचे आहेत आपले। अच्छा अच्छा। हा, प्रवीण सुरुवे चिपळूणचे आहेत। अच्छा अच्छा। आणि सुनील शेट्टे हे देवगडचे आहेत। अच्छा अच्छा। हा, ते प्रोफेसर आहेत। अच्छा अच्छा। हा, चला धन्यवाद। म्हणजे मित्रांनो, तुम्ही समजून घेतलं, साहेबांचं म्हणणं आहे की खूप दूर असल्यामुळे आता मुंबईवरून येण्या जाण्या करण्यासाठी यांना तेवढं पॉसिबल नाही आहे, उतारवयात आलेले आहेत, आणि घरगुती प्रत्येकाची काही थोडी फायनान्शियलची अडचण असते, त्यामुळे लोक प्रॉपर्टी विकत असतात। इतकी सुंदर प्रॉपर्टी, आणि
कॉपरेट करणारे मालक आहेत, निगोशिएशन करतील, कधी पण आले तुम्ही डायरेक्ट मालकांशी बसून निगोशिएशन करू शकता, अगदी फ्लेक्झिबल त्यांचा स्वभाव तुम्हाला समजला असेल की नक्कीच हा मदतशील आहे. गावात त्यांचे संबंध चांगले आहेत सरपंचांशी आणि गावातल्या लोकांशी, त्यांची एक सहकार्याची त्यांची भूमिका आहे. जागा पण त्यांनी त्या हिशेबाने एकदम गावाला लागूनच घेतली आहे, जेणेकरून फ्युचरमध्ये कुणी राहायला आलं तर त्याला काही गोष्टींसाठी भीती वाटणार नाही. वस्तू आणण्यासाठी गरजेच्या वस्तू आहे, किराणा मालाच्या वस्तू आहे, त्या आणण्यासाठी अडचण होणार नाही. तर अशी ही सुंदर जागा आहे जी 96 गुंठी पोझिशनमध्ये आहे आणि जागेची किंमत आहे 1,00,000 रुपये प्रति गुंठा. जागेमध्ये खूप सारं पाणी आहे. तर जागा पाहण्यासाठी तुम्ही कधीही मला फोन करून या, आपण नक्कीच व्हिजिट करूया. धन्यवाद. गोवा रोडपासून